ऑपरेशन सक्सेसफुल झाला तर मी देवाला दुखी। तोच आपला पंकज ठाकूर दिसतो। जवळजवळ 10,000 लोकांच्या जेवणाची व्यवस्था आम्ही केलेली। काय सांगणार या स्मारकांबद्दल। तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती। तर आज आलोय उरण चिरनेर या गावामध्ये। मागी गणेश उत्सव त्यानिमित्त चिरनेर मध्ये खूप प्राचीन मंदिर आहे, तिकडेच गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आपल्यासोबत अक्षय आहे आणि रोहित आहे। रोहितला तुम्ही ओळखतच असाल, या मित्राने आपल्याला रायगड स्पेशल पोपटी दाखवली होती, चिंबोरी पण पकडायला घेऊन गेला होता आणि आजही त्यांच्या गावामध्ये गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला बोलवलंय। तर रोहित बरा आहेस ना? हा। आणि जत्रा बघा कसली भरली, म्हणजे गणेश उत्सव निमित्त जत्रा असते काय तुमच्या इथं? जत्रा भरलेली असते, लांबून लांबून लोक येतात आणि असे विक्री करत असतात। बघा पिरवाडीचा व्हिडिओ बघितला का? थँक्यू थँक्यू। काय नाव? निनाद करपट। आणि दुपारचे 12 वाजलेत आणि गर्दी बघा। हे बघा, हाय गाइस, सुट्टी आहे, चाळीला सुट्टी आहे आणि सर्वांनी सेल मध्ये चष्मा घेतलाय। बघा सर्वांचा सारखाच चष्मा आहे। उरण उरण करंजेकर, सारखी पोरं आपली फुल जोश मध्ये आहेत, गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आलोत आणि आलोय मंदिराजवळ। आणि मंदिराजवळ बघा मिठाईची दुकानं, म्हणजे आपल्या दत्ताची जत्रा भरते तशीच आहे ना? इकडे चिरनेर गावची जत्रा बोलतात ना, चिरनेर गावची जत्रा एकच दिवस असते, एकच दिवस मागे गणपतीच्या उत्सवासाठी असते। तर पुढच्या वर्षी नक्की प्लॅन करा, आवडेल तुम्हाला, मस्त एकदम प्रॉपर। आणि संध्याकाळी पालखी पण निघत असते। तर आता जाऊया मंदिराजवळ, आलो दर्शनासाठी जाऊया। सर्वप्रथम तुम्हाला दर्शन घडवून देतो गणपती बाप्पांचे। बोला गणपती बाप्पा मोरया। चारों तरफ है तुझसा कोई नहीं, चरणों में तेरे शीश झुका के निर्धन और धनी, तू ही भक्तों की आस कर दे पूरी प्यास, तू ही माता पिता तू ही। तर मंडळी आलोय गणपती बाप्पांच्या मंदिराच्या आतमध्ये, आपल्यासोबत मंगेश पाटील आहेत। काय सांगणार आता, ही जो पालना आपण बांधताव मंदिरामध्ये ती काय प्रथा चालू आहे आता? मागी गणेश उत्सव सोहळा जो साजरा होतो सालाबाद प्रमाणे, त्यानंतर 5 दिवसाचा कीर्तन समारंभ असतो। आजच्या दिवशी म्हणजे गणेश उत्सवाच्या दिवशी स्त्रीच्या पालनामध्ये टाकला जातो आणि पालना हलवला त्याला झोका दिला जातो। जसा बाळ आपला जन्म पालना हलवला जातो त्याप्रमाणे पाळण्यामध्ये देवाला टाकून त्याला पाळण्यात झोका दिला जातो आणि ज्यांच्या श्रद्धा आहे, ज्या स्त्रिया आहे, त्यांना एखाद्याला जर मूल बाळ होत नसेल तर त्यांच्या श्रद्धेने ते पाळणा हलवल्यावरती त्यांच्या मनाप्रमाणे जर म्हणजे इकडे येऊन नवस वगैरे बोलतात ना, आणि आता जन्म झालाय ना, देव जन्म झालेला आहे आणि आता जन्म झालेला आहे देवाचा। बघा देवाला पाळण्यामध्ये ठेवतात आणि पाळणा हलवतात। बघा आता पाण्यात भगवंताला ठेवलंय। आजच्या दिवसाचं देवाचं नाव आहे महान उत्कट, असा जन्म घेता म्हणून त्याचं नाव महोत्कट म्हणा, कानात तुर करा, कानात नाव सांगा महोत्कट आणि विनायक नारायण दपाटे द्या। अहो काय करतोय माहिती नाही का तुम्हाला? ज्याने नाव ठेवलं त्याच्या पाठी मुख्य मारा, माझो जन्म दिले आईने पालन केले की त्याने मंगेशरावांचे नाव घेतले पत्नी या नावाने। देवजन्म झाल्यानंतर देवाला जो नैवेद्य आहे तो दाखवला जातो, त्यानंतर आपला महाप्रसादाचा कार्यक्रम चालू केला जातो। तर आता देवजन्म झालेला आहे, त्यात आईनी नाव ठेवलेलं आहे आणि नावही घेतलेलं आहे आणि आता थोड्याच टायमाने आरती होणार, मग आरती झाल्यावरती आपण महाप्रसादाचा लाभ घ्यायला जाऊ। चालेल, धन्यवाद माहिती द्या। गणपती बाप्पा।
तिथून देव पाळण्यात जातो, त्यानंतर पुन्हा पाळण्यातून दर्शन घेतल्यानंतर आपल्या मूळ जागी येऊन स्थायी होतो. म्हणजे ही जन्माची प्रथा आहे ना आपल्या इकडची, जन्माची प्रथा. आता आरती होणार थोडस. बोला गणपती बाप्पा मोरी. तर आता गणपती बाबाचा जन्म झालेला आहे आणि जन्मानंतर बघा किती लाईन, किती भाविकांची गर्दी झालेली आहे आता सर्व जातील दर्शनाला. बोला गणपती बाप्पा. या बाजूला मंदिराचे विश्वस्त म्हणजे अमोल ठाकूर आहेत. अमोल ठाकूर काय सांगणार आपल्या मंदिराबद्दल, कधीपासून ही म्हणजे प्रथा चालू आहे आपल्या गावामध्ये? ही प्रथा म्हणजे जवळजवळ आमच्या जन्माच्या अगोदरपासून हा उत्सव आहे. माघी गणेश उत्सव हा संबोधला जातो, तर माघ महिन्यात येणार हा पहिला उत्सव असतो. मंदिर जो आपण पाहतोय हा मंदिर पेशवेकालीन म्हणजे त्यावेळच्या पेशवेकालीन अधिकाऱ्यांनी बांधलेला मंदिर आहे. समोर तलाव बघतो आपण, या तलावामध्ये ही मूर्ती त्यावेळच्या खोदकाम करताना सापडली होती आणि मंदिर बांधून इथे स्थापना केली. तेव्हापासूनची ती आतापर्यंत जी प्रथा आहे ना, ही पूर्ण भाविकांची आपण बघतोय. सर्व गावकरी एकजुटीने काम करतात. गावकऱ्यांमार्फत इथे सर्व भाविकांच्या सहकार्याने इथे महाप्रसादाचं आयोजन केलं जातं, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन असतं आणि सर्व थोरांपासून ते लहानांपासून ते थोरांपर्यंत इथे सर्वांचा सहभाग असतो. धन्यवाद धन्यवाद माहिती देण्यासाठी. तेच मी बघितलं, पालना हलवताना भरपूर महिला आपल्या ताई लोक गेल्या ते नवस मागण्यासाठी ना, नवसाला पावणारा आपला गणपती बाप्पा. चालेल चालेल चालेल, धन्यवाद. तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा. बाप्पा मोरिया रे, बाप्पा मोरिया रे, चरणी ठेवी तो माथा. जसं म्हटलं नवसाला पावणारा गणपती बाप्पा आहे आणि नवस फेडायला आलेली लोक बघा. माझा स्मिता परदेशी. तुम्ही नवस बोललेल्या काय गणपती बाप्पाला? गणपती बाप्पाला माझ्या नातीची मान जर चांगली झाली म्हणजे सीर दबलेली, ऑपरेशन सक्सेसफुल झाला तर मी देवाला जोखी. देवाचा नवस मी आज फेडायला आणि देवाने मान्य करावं. बोला गणपती बाप्पा मोरया. मंडळी दर्शन वगैरे घेऊनशी आलोय आता जिकडे महाप्रसादाचा लाभ सुरू आहे आणि इथे बघा जेवण बनतायत. म्हणजे कमीच कमी हजारो भाविको आहेत इथे दर्शनाला आलेत. हे काय टाकलं साहेब? घी टाकलं का त्याच्यात? तेल टाकलं त्याच्यामध्ये. हे काय भात आहे? भात आहे. अच्छा, नवीन तांदूळ आहे म्हणून थोडस तेल टाकलंय, म्हणजे चिकटायला नको, सुटसुटीत होतील. चालेल चालेल. तुम्ही तिकडे असतात जेवण बनवायला? मग जेवणामध्ये काय काय आहे आज? आज चवळीची भाजी आणि वांगा आणि मिरची. आणि या बाजूला एक काका आहे जे बघा डाल बनवताना दिसतात, भरपूर साऱ्या मिरच्या कोथिंबरी वगैरे टाकून एकदम हेल्दी डाल बनवताना दिसतात. या बाजूला सुरेश पाटील आहेत जे ट्रस्टी आहेत मंदिराचे. काय सांगणार साहेब मंदिराबद्दल आणि महाप्रसादाबद्दल? सालाबाद प्रमाणे या ठिकाणी श्री महागणपतीचा माघी गणेशोत्सव साजरा होत आहे. जवळजवळ 10,000 लोकांच्या जेवणाची व्यवस्था आम्ही केलेली आहे. आम्ही महाप्रसाद करतो हे फक्त कारण आहे, परंतु श्री महागणपतीच्या कृपेने अनेक गणेश भक्त कोण तांदूळ देतोय, कोण डाळ देतोय, कोण तेल देतोय आणि त्यांच्या सर्वांच्या सहकाराने
ह्या महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. आणि आणखी एक मित्र भेटलाय आपल्याला ज्याला काय इंट्रोडक्शन करायची गरज नाही. हा इंस्टाग्राम वरती फुल धमाल करत असतो. कसं सुचतंय कसं इंस्टाग्राम वरती रील बनवायला तुम्हाला? म्हणजे पहिले सुरुवात केलेली, नंतर पब्लिकला माझ्याकडून कॉमेडीच पाहिजे असं, तर मग कॉमेडीच करत असत. आणि कंटेंट सपोर्ट आहे बरोबर, कंटेंट क्रिएटर आहे, डोका चालवायलाच लागतो. आणि तोच आपला पंकज ठाकूर दिसतो. खा दी खा गुलाबजाम खा. चालेल, मला भारी वाटलं भेटून. थँक्यू तुम्हाला पण. आणि या बाजूला लाभ महाप्रसादाचा लाभ देताना दिसतात बघा. भात आहे, चवळीची भाजी आहे, दाल आहे, हे काय आहे, मिरचीची भाजी. हा, प्रत्येक पूजेमध्ये गेल्यावरती आपल्याला मिरचीची भाजी बघायला भेटते, तीच बघा. आणि लोणचा पापड आणि स्वीटमध्ये लाडू पण दिसते तुम्हाला. जेवढे भक्त भाविक भक्त आले दर्शनाला, गणपती बाप्पांच्या उत्सवाला आले, ते सर्व महाप्रसादाचा लाभ घेताना दिसते. आणि तुमचा मॅनेजमेंट बघून भारी वाटला, असंच कार्य ठेवा. थँक्यू. तर मंडळी, या सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. आणि ते छोटू आहे, छोटू काय नाव तुझा? यश आहे इकडे. यश, एवढा भात संपवणार काय? दोनदा दुसऱ्यांदा घेतलाय बघा यांनी भात. कोण डाको? हा बघा यश. झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षाने एकदा हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श. या बाजूला बलिराम साहेब आहेत. बलिराम साहेब इकडचेच गावचेच तुम्ही? चिरनेर गावचे स्थानिक आहेत. काय सांगणार या स्मारकांबद्दल, काय हिस्ट्री आहे याची? हिस्ट्री म्हणजे ज्यावेळी 1930 साली जो जंगल सत्याग्रह झाला, त्या जंगल सत्याग्रहामध्ये माझे स्वतः आजोबा धाकू गवते पोपेरकर हे पहिले हुतात्मे झालेले आहेत. आणि यामध्ये इतर आणखी 7 हुतात्मे झालेले आहेत. ते इतर बाजू जे गाव आहेत, 7 गाव, त्यांच्या गावातील प्रत्येकाचं एकत्र शेतकरी सर्व जमून जमिनीविरुद्ध जे आंदोलन झालं, महात्मा गांधींनी आंदोलन केलं होतं, त्याचा तीव्र निषेध म्हणून ब्रिटिश काला होता आपल्या शेतकऱ्यांच्या विरोधात विरुद्ध असं काही तुम्ही डोंगरात जाऊन लाकूडतोड वगैरे करायची नाही असं सांगत होते. आणि त्याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी एक आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये हे अनेक गावाचे एकत्र जमून त्याने हुतात्मे पत्करलेले आहेत. असं चिरनेर गाव हे आमचं आहे. एक संकल्पना राबवली गेली की अमृत महोत्सवी वर्ष होता तो, आणि त्या वर्षामध्ये हुतात्म्यांचे शिल्प उभे करायला पाहिजेत. परंतु कुठल्याही प्रकारच्या हुतात्म्यांचा फोटो आपल्याकडे उपलब्ध नव्हता. आणि केवळ आणि केवळ हुतात्म्यांचे जे नातेवाईक आहेत, त्यांची जी मुलं बालं नातू पंतो आहेत, यांच्या वर्णनावरणा हे सर्व पुतले तयार केलेले आहेत. म्हणजे चिरनेर गावामध्ये तुम्हाला, तुम्ही येत आहे तर प्राचीन मंदिर तुम्हाला बघायलाच भेटतंय गणपती बाप्पांचा, पण सोबत हुतात्मा म्हणजे क्रांतिकार जे देशाच्या आझादीच्या लढाईमध्ये शहीद झालेले त्यांचे पण स्मारक बघायला भेटतंय तुम्हाला. चिरनेर जंगल सत्याग्रह 25 सप्टेंबर 1930 ना? ओके, चालेल चालेल. बलिराम साहेब, खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. जेवण वगैरे झालंय. आणि या बाजूला बघताय तुम्ही, म्हणजे सर्व प्रकारचं साहित्य आपल्या गावकऱ्यांचा इकडे केला जातो बघा. जी महाप्रसादाची जी भांडी आहेत ती सर्व ताई लोक धुताना दिसतात बघा. प्लेट वगैरे म्हणजे कोणता नि कोणता सहकार्य करून आपल्या या मागी गणेश उत्सवाला सर्व गावकरी इकडे मदत करताना दिसतात. मस्त. बोला गणपती बाप्पा मोरया. वर्षाची सारा दुःखाची वाचावी कशी मी गाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. आणखी आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटले तिकडे. काय साहेब नाव तुमचं? विशाल म्हात्रे. विशाल म्हात्रे आणि वहिनी आहेत. वहिनी झालं दर्शन? हो चालेल. व्हिडिओज वगैरे बघताय ना? हो चालेल. हे बाबू काय नाव तुझा? वेदा. नक्की चिरनेर महागणपतीचा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा मोठ्या थाटा माठामध्ये साजरा होत आहे. आलेल्या सर्व भाविकांचा आमच्या चिरनेरवासियांतर्फे हार्दिक अभिनंदन करतो. सर्व पाहुण्यांना विनंती आहे, कोणी महाप्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय जाऊ नये. सर्वांचं पुन्हा एकदा चिरनेर नगरीमध्ये स्वागत आहे. तर मंडळी, आज आलो होतो आपण चिरनेर, उरण चिरनेर या गावामध्ये माघी गणपती उत्सवासाठी. आणि त्यानिमित्त पूर्ण जेवढी माहिती देऊ शकतो ते तुम्हाला द्यायचा प्रयत्न होता. या बाजूला आपले मित्र आहेत सिद्धेश कडू, यांनी खूप आपल्याला सहकार्य केला, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तर कसं वाटलं तुम्हाला माघी उत्सव चिरनेर गावामध्ये जो होतं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल, इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि पुढच्या वर्षी माघी गणपतीच्या दिवशी नक्की एकदा आपल्या चिरनेर गावाला भेट द्या, तुम्हाला खूप खूप आवडेल. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला. ओघ्या दिनाचा नाथा
बापा मोरिया रे बापा मोरिया रे चरणी ठेवी तू माता बापा मोरिया रे बापा मोरिया रे चरणी ठेवी तू माता।